पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जयपूरच्या दौऱ्यावर केंद्र सरकारच्या सात महत्वाकांक्षी योजना आणि राज्य सरकारच्या पाच योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवादाचं आयोजन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात मार्गदर्शन दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्यांची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणार मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांची स्पष्टोक्ती देशात सट्टेबाजी आणि जुगार खेळण्याला कायदेशीर मान्यता देणं व्यवहार्य नसून यावर पूर्णपणे बंदी घातली जाणं आवश्यक विधी आयोगाची केंद्र सरकारला शिफारस अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध आता प्रत्यक्षात सुरू दोन्ही देशांमधला तणाव वाढला आषाढी एकादशानिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल स्वागताची महानगरपालिकेकडून जय्यत तयारी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज स्वीडन इंग्लंड आणि रशिया क्रोएशिया यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचे सामने आणि राज्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमधल्या जयपूर जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते केंद्र सरकारच्या सात महत्वाकांक्षी योजना आणि राजस्थान सरकारच्या पाच योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार जयपूरमध्येच अंदाजे पन्नास हजार लाभार्थी असून पंतप्रधानांच्या या संवाद सत्रासाठी सर्वजण उत्सुक असल्याचं चित्र आहे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राजस्थानमधल्या तेहतीस जिल्ह्यांमधले सुमारे दोन लाख लाभार्थी आज जयपूरला येणार आहेत पंतप्रधानांचा हा दौरा ऐतिहासिक ठरावा यासाठी जयपूरमध्ये जय्यत तयारी सुरू आहे याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थानमधल्या काही लोकोपयोगी योजनांचं उद्घाटन होणार आहे अजमेर इथल्या उन्नत मार्गाचा शिलान्यास तसंच अजमेर भिलवाडा बिकानेर हनुमानगड सिकर आणि माउंट अबूसाठी सांडपाणी आणि पेयजल व्यवस्थापन प्रकल्पांचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधानांच्या स्वागताकरता जयपूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत त्यांची ही पहिलीच गोवा भेट आहे या दौऱ्यात त्यांनी आज गोवा विद्यापीठाच्या तिसाव्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित केलं शिक्षणामुळे व्यक्तीचं सबलीकरण होतं जग अधिक छान करण्यासाठी विचार करण्याची क्षमता शिक्षण देतं असं राष्ट्रपती म्हणाले आजच्या दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण साठ टक्के असून अव्वल क्रमांक पटकावणाऱ्यांमध्येही त्रेसष्ट टक्के मुली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी कौतुक केलं समाजासाठी योगदान देण्याचं आवाहनही त्यांनी युवा पिढीला केलं राष्ट्रपती आज राज्य सरकारनं आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला उपस्थित राहतील तर उद्या राष्ट्रपती युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या बसिलिका बॉम्ब झिझसला तसंच मंगेशी मंदिराला भेट देणार आहेत दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्यांची दखल घेऊन त्यावर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी म्हटलं आहे दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते देशात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात खोट्या बातम्यांविरुद्ध निवडणूक आयोग कारवाईचा बडगाव उभारेल असंही ते म्हणाले सध्याच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अस्तित्वात असलेल्या कायद्याचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यात योग्य ते बदल करणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले कायद्यात बदल केले तरच खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई करता येणं शक्य होईल असं रावत यांनी सांगितलं खोट्या बातम्यांसंदर्भात सर्व समाज माध्यमांनीही पुढाकार घेऊन परीक्षण करावं अशी सूचना निवडणूक आयोगानं केली आहे असंही त्यांनी सांगितलं लोकप्रतिनिधी कायद्यात योग्य ते बदल करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली बल स्तर पर भी फेक न्यूज से इलेक्शंस प्रभावित हुए हैं ऐसा अनुमान लगाया जा रहा है और ऐसे कई इन्वेस्टिगेशन चल रहे हैं इसीलिए इलेक्शन कमीशन ने भी अपने यहाँ के निर्वाचन पर फेक न्यूज़ का कोई प्रभाव पड़ रहा है इसके बारे में परीक्षण किया उसके बाद अपने जो सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स हैं उनसे चर्चा की और उन्हें अनुरोध किया कि आप जो जो प्रयास फेक न्यूज़ को रोकने के लिए उसको फ्लैग करने के लिए उसको अपने प्लेटफॉर्म से हटाने के लिए जो भी स्टेप्स ले रहे हैं उसकी जानकारी हमें दें और अगर वो संतोषजनक नहीं है तो जो आगे और कदम उठाना चाहिए उसके बारे में हमारे जो अनुरोध है उसको उस पर आगे कार्रवाई करें नेपाल मधे कैलास मानसरोवर यात्रे गेत्रेकरूं सुरक्षित स्थली हलवने काम आज पूर्ण खराब हवामानामुळे हो गेल्या शनिवारपासून नेपाळमधल्या सिमिकोट हिलसा आणि इतर दुर्गम भागात अडकलेल्या यात्रेकरूंपैकी कालपर्यंत एक हजार दोनशे सत्तर यात्रेकरूंची हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं सुखरूप सुटका करण्यात आली होती उरलेल्या एकशे साठ यात्रेकरूंची आज सुटका करण्यात आली देशात सट्टेबाजी आणि जुगार खेळण्याला कायदेशीर मान्यता देणं व्यवहार्य नसून सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यावर पूर्णपणे बंदी लागू असायला हवी अशी शिफारस विधी आयोगानं केली आहे खेळांवर लावण्यात येणाऱ्या सट्ट्यांबाबत आपला दोनशे शहात्तरावा अहवाल सरकारला सादर केल्याचं विधी सदस्य रवी त्रिपाठी यांनी सरकार सांगितलं या अहवालानुसार जुगार आणि सट्टेबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचंही त्रिपाठी यांनी स्पष्ट केलं यामुळे काळ्या पैशावर नियंत्रण आणायला मदत होईल असं ते म्हणाले देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यासंदर्भातली शक्यता अभ्यासण्यासाठी विधी आयोगानं दोन दिवसांचं चर्चासत्र आयोजित केलं आहे आजपासून आयोजित या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी विधी आयोगानं मान्यताप्राप्त सात राष्ट्रीय आणि एकोणसाठ प्रादेशिक पक्षांना आमंत्रित आहे या यासंदर्भात आयोगानं एक मसुदा तयार केला असून त्यावर राजकीय पक्ष राज्यघटना अभ्यासक सनदी अधिकारी तज्ज्ञ आणि जनतेची मतं मागवली आहेत वेळ आणि पैशांची बचत व्हावी यासाठी एकत्रितपणे निवडणुका व्हाव्यात असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा व्यक्त केलं आहे केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळानं ग्राहकांच्या हितरक्षणासाठी जीएसटी व्हेरीफाय हे मोबाईल ॲप विकसित केलं आहे ग्राहकांकडून वस्तू आणि सेवा कर वसूल करणारी व्यक्ती त्यासाठी पात्र आहे की नाही याची पडताळणी या ॲपद्वारे करता येईल अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध आता प्रत्यक्षात सुरू झालं असल्यानं दोन्ही राष्ट्रांमधला तणाव वाढला आहे चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेनं दंडात्मक शुल्क लागू करण्याची घोषणा केली असून त्यावर अंमलबजावणीही सुरू केली आहे चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या सुमारे चौतीस अब्ज डॉलर्स किमतीच्या उत्पादनांवर अमेरिकेनं आयात शुल्क आकारलं आहे ही कारवाई म्हणजे दोन बलाढ्य अर्थव्यवस्थांमधलं सर्वात मोठं व्यापार युद्ध असल्याचं चीननं म्हटलं याला उत्तर म्हणून चीन देखील अमेरिकेहून आयात होणाऱ्या मालावर शुल्क लावण्याची शक्यता आहे विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांमधल्या गैरव्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकांच्या तपास कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन सेवानिवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत या सिंचन गैरव्यवहाराच्या तपासामध्ये होत असलेली दिरंगाई लक्षात घेऊन न्यायालयानं तीन महिन्यांपूर्वी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते या तपास पथकाने आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल काल न्यायालयात सादर केला असता न्यायालयानं या कामाबाबत असमाधान व्यक्त करत ही समिती स्थापन करण्याचे आदेश दिले लातूर इथं लाईफ लाईन रुग्णालयात सोळा जून ते चार जुलै या दरम्यान जिल्ह्यातल्या सहा हजार पाचशे साठ रुग्णांवर उपचार करण्यात आले यापैकी सातशे पन्नास जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आठशे एकतीस रुग्णांना विविध उपकरणांचं वाटप करण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यात आरोग्य पद्धतीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत सुरू असलेल्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून शेतकऱ्यांनी काल प्रमुख महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती जिल्ह्यातल्या लिमला पूर्णा सेलू इथं हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं पीक विमा प्रकरणी जिल्ह्यात गेले अकरा दिवस शेतकरी आंदोलन सुरू आहे खरीप पीक विमा मिळावा म्हणून शेतकरी आणि सर्वपक्षीय संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करत आहेत त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन आणि परभणी बंद आंदोलनही करण्यात आलं होतं आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होत आहेत वारकऱ्यांच्या स्वागतासाठी महानगरपालिकेनं जय्यत तयारी केली आहे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून चोवीस तास पाणी पुरवठा स्वतंत्र रुग्णवाहिका आवश्यक औषध सामुग्री आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथकही तैनात करण्यात आला आहे संत एकनाथ महाराज आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र देवगड इथल्या पालखीनं टाळ मृदुंगांच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे एकनाथ महाराजांच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली हो। त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला जाण्यासाठी निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीचं काल अहमदनगर जिल्ह्यात उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिंडीचं स्वागत केलं हिंदू समाजाबरोबरच मुस्लिम बांधवांनीही पालखीचं उत्साहात स्वागत करून एकात्मतेचा या सोहळ्यामध्ये अनेक वारकरी अनेक कीर्तनकार आणि जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस दिंड्यांनी सहभाग घेतलेला आहे हा सोहळा सव्वीस दिवसाचा प्रवास करून पांडुरंगाच्या आणि दर्शनाला भेटीला पोहोचणार आहे पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारनं आर्थिक मदत देण्याचं काही महिन्यांपूर्वीच जाहीर केलं होतं त्यासाठी पुढच्या आठवड्यात कॅनडा सरकारचं पथक पंढरपूरच्या पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी काल दिली राज्यातल्या प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर यंदा वारीतील प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर तर घटला आहेच त्याबरोबर या वर्षापासून पत्रावळी आणि द्रोणमुक्त वारी, वारी करण्याचा निर्धार संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रमुख चोबदार रामभाऊ चोबदार यांनी व्यक्त केला आहे द्रोण आणि पत्रावळ्यांमुळे होणारा कचरा कमी करण्यासाठी पत्रावळी आणि द्रोणमुक्त वारीच्या आवाहनाला सत्तर दिंड्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांनी यावर्षीपासूनच पत्रावळींऐवजी स्टीलची ताटं आणि वाट्या वापरण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय एकंदर वीस हजार ताटं आणि वाट्या देणगी दाखल मिळाल्याचं रामभाऊ चोबदार यांनी सांगितलं यामुळे वारी अधिक निर्मल व्हायला मदत होणार आहे तसंच तरुणांना वारी समजावून देण्यासाठी वारी विथ विजडम हा एक उपक्रमही संस्थेतर्फे राबवला जात असल्याचं चोबदार यांनी सांगितलं पीक कर्ज वाटपात लातूर जिल्हा मराठवाड्यात अग्रेसर ठरला आहे जिल्ह्यातल्या बँकांनी दिलेल्या उद्दिष्टापैकी एक्केचाळीस टक्के उद्दिष्ट पूर्ण केलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली आहे ते काल वार्ताहरांशी बोलत होते पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँका मात्र उदासीन असून कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांची भारतीय रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं कोरडवाहू शेतीच्या उत्पादन वाढीत शेततळं महत्वाची भूमिका बजावतात नांदेड जिल्ह्यात शेत तिथे शेत शेततळं हा शहापूर पॅटर्न राबवण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आणि त्याला प्रतिसाद दोन शेतकऱ्यांनी थोडी तोडकी नाही तर तब्बल शंभर शेततळ्यांची निर्मिती करून दिला त्यामुळे शहापूर परिसर जलसमृद्ध झाला आहे ही नयनरम्य दृश्य आहेत नांदेड जिल्ह्यातल्या शहापूर परिसरातली इथल्या कोरडवाहू जमिनींनी आता हिरवा शालू परिधान केला आहे कारण इथल्या शेतकऱ्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल शंभर शेततळ्यांची निर्मिती केली आहे पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या या परिसरात आता शेतीसाठीही मुबलक पाणी उपलब्ध झालं आहे शहापूर गाव असं आहे की या गावामध्ये शंभर क्षेत्र पूर्ण झालेले आहेत एवढंच नाही आजूबाजूच्या परिसरामध्ये एकशे पन्नास क्षेत्र झालेत आणि या तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी एक चांगलं काम करून दोनशे अठ्ठेचाळीस शे शेतक हे पूर्ण केले आहेत मागच्या वर्षी या गावामध्ये पंधरा शेतकरी झाले होते आणि त्याचा उपयोग त्या लोकांनी रब्बीसाठी केला होता कारण देगलूर तालुक्यामध्ये मागच्या वेळेस कमी पाऊस पडला आणि जे स्पेलआउट झालेलं होतं त्यामुळे रब्बीला पाणी कमी पडलं तर मग त्यांनी शेतकऱ्यामधून पाणी दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला की या गावामध्ये पूर्ण झालेले आहेत शहापूर परिसरात रब्बीची पिकं क्वचितच घेतली जात असत हंगामाप्रमाणे खरीपात सोयाबीन आणि रब्बीत हरभरा या निवडक पिकांचंच उत्पादन घेतलं जायचं पावसाच्या लहरीपणामुळे पेरणी केलेल्या पिकांचीही हमी नव्हती कारण पावसानं दगा दिला तर संरक्षित सिंचनाची सुविधा या शेतकऱ्यांकडे नव्हती अखेर नांदेड जिल्हा प्रशासनानं शेतकऱ्यांना शेत तिथं शेततळं हा शहापूर पॅटर्न राबवण्याचं आवाहन केलं त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्यातून उभारणी झाली या शंभर शेततळ्यांची त्यामुळं आता शहापूर परिसराचा चेहरा मोहराच बदलला आहे आणि गावात जलक्रांती झाली आहे शहापूर परिसरात आता खरीप पिकांबरोबर रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं अर्थकारणही बदललं आहे शेततळ काढल्यानंतर अवरेजमध्ये वाढ होते उत्पन्नात वाढ होऊन आपल्याला कोरोनामध्ये आठ मिळत होतं शेततळ काढल्यामुळे दहा ते बारा क्विंटल हरभरा आम्ही काढतो हरभरा व सोयाबीन महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे जलसंवर्धनाचं महत्व आम्हाला दोन वर्षापूर्वी काढलेलं आहे कारण आमच्या इथं जवळपास शंभर ते दोनशे बोरवेल इथं गेल्या दोन वर्षापासून जवळपास पाणी कमी झालेलं आहे त्याचं आम्हाला जलसंवर्धनाचं आम्हाला पटल्यामुळे आम्ही हे शेततळे त्याचा फायदा आमच्या बोरवेलला झालेला आहे नांदेड जिल्ह्याप्रमाणे राज्यातल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यातल्या बळीराजानं शासनाच्या शेततळी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि शेततळी उभारली तर राज्याच्या नकाशावरून दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची संख्या निश्चितच कमी होईल शिवाय दुष्काळामुळे बळीराजाचा जीव देखील टांगणीला लागणार नाही धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा इथं मंगळवेढामधल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या पाच जणांची निर्घृण हत्या झाली होती मुलं पळवण्याच्या अफवेनंतर संशयावरून जमावानं या पाच जणांची हत्या केली होती या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि बाधित कुटुंबियांचं तत्काळ पुनर्वसन करावं या मागणीसाठी काल अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर गोसावी समाजानं मोर्चा काढला राईनपाडा इथल्या घटनेत हत्या झालेल्या सर्व व्यक्ती कुटुंब प्रमुख होत्या या हत्येनंतर त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलं आहे यामुळे सदर कुटुंबांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत शासनानं द्यावी आणि कायमस्वरूपी उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी दोन हेक्टर शेतजमीन आणि राहण्यासाठी घर बांधून द्यावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजेत या कायद्याचं प्रोटेक्शन आम्हाला मिळालं पाहिजेत त्याचबरोबर या समाजाला आम्हाला पाच एकर जमीन या भटक्यामुक्त समाजाला कसण्यासाठी मिळाली पाहिजेत जे आता नवीन तंत्रज्ञान आलेले आहेत नवीन कौशल्य आहेत नवीन रोजगार उपलब्ध झाले आहेत या प्रकारचे रोजगार या भटक्यामुक्त समाजाला उपलब्ध झाले पाहिजेत या प्रकारच्या मागण्या घेऊन शासनाने त्याची दखल घेतली पाहिजेत रशियामध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून ब्राझील आणि उरुग्वे संघ बाद झाले आहेत काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमनं ब्राझीलचा दोन एक असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली त्यानंतर एकतीसाव्या मिनिटाला रोमेलू लुकाकूनं रचलेल्या चालीवर डी ब्रुएनेनं बेल्जियमसाठी दुसरा गोल नोंदवला शहात्तराव्या मिनिटाला ब्राझीलनं एक गोल करत आपलं खातं उघडलं खरं मात्र आघाडी कायम ठेवलेल्या बेल्जियमनं ब्राझीलचा अखेरीस दोन एक असा पराभव केला काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं उरुग्वेवर दोन शून्य असा एकतर्फी विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम राखली उपांत्य फेरीत बेल्जियमची गाठ आता माजी विजेत्या फ्रान्सची पडणार आहे उपांत्यपूर्व फेरीच्या आजच्या लढतींमध्ये स्वीडन विरुद्ध इंग्लंड आणि रशियाविरुद्ध क्रोएशिया असे सामने रंगणार आहेत इंग्लंडमधल्या कार्डिफ इथं काल झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत इंग्लंडपुढे एकशे एकोणपन्नास धावांचं आव्हान ठेवलं होतं भारताचे सलामीचे चार फलंदाज अवघ्या बावीस धावांमध्ये माघारी परतले त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी सत्तावन्न धावांची अर्धशतकी भागीदारी करत डावाला आकार दिला अवघ्या तीन धावांनी कोहलीचं अर्धशतक हुकलं त्यानंतर धोनी आणि पंड्या या जोडीनं फटकेबाजी करत भारताला एकशे अठ्ठेचाळीस धावांपर्यंत मजल मारून दिली इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सनं एकेचाळीस शेडूलमध्ये अठ्ठावन्न धावांची नाबाद खेळी केली त्याच्या या खेळीत चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता अॅलेक्सला कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जॉनी बेरस्टोनं चांगली साथ दिली उमेश यादवनं जेसन रॉय आणि जोस बटलर यांना माघारी धाडत इंग्लंडला मोठे धक्के दिले मात्र नंतर अॅलेक्सनं चांगली खेळी करत डावाला आकार दिला आणि अखेर भारतावर मात केली तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं एक एक अशी बरोबरी साधल्यामुळे मालिकेत रंगत निर्माण झाली आहे आता वृत्त पावसाचं ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही बसला आहे विठ्ठलवाडी आणि कल्याण रेल्वे स्थानकात रूळ पाण्याखाली गेले असून खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी पावणे अकराच्या सुमाराला बदलापूर आणि कल्याण दरम्यानची रेल्वेसेवा बंद करण्यात आली त्यानंतर साडे अकरापासून रेल्वेसेवा पुन्हा सुरू झाली असून रेल्वेगाड्या काहीशा विलंबानं धावत आहेत मुसळधार पावसामुळे उल्हास नदीनं रौद्र रूप रौद धारण केलं असून कल्याण मुरबाड वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे कल्याण अहमदनगर रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे मुंबई आणि उपनगरातही पावसाच्या सरी पडत आहेत रत्नागिरीत पहाटेपासून मुसळधार पाऊस असून खेड तालुक्यात मुंबई गोवा वाहतूक ठप्प झाली आहे बोरघर इथं रस्त्यावर पाणी साचलं आहे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नदीवरचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे नागपूर शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनानं आज जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे अमरावतीमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं पंचगंगेसह इतर नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे तर धरणांच्या पाणीसाठ्यातही चांगली वाढ झाली आहे नाशिकमध्ये अधूनमधून पावसाच्या हलक्या सारी पडत आहेत इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं वैतरणा भाम वाकी धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे शेती शेतीकामालाही गती आली आहे अकोला जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं पेरणीला वेग आला आहे जिल्ह्यात आतापर्यंत बासष्ट टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत आज आणि उद्या राज्यात सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जयपूरच्या दौऱ्यावर केंद्र सरकारच्या सात महत्वाकांक्षी योजना आणि राज्य सरकारच्या पाच योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवादाचं आयोजन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात मार्गदर्शन दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्यांची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणार मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांची स्पष्टोक्ती देशात सट्टेबाजी आणि जुगार खेळणाऱ्या कायदेशीर मान्यता देणं व्यवहार्य नसून यावर पूर्णपणे बंदी घातली जाणं आवश्यक विधी आयोगाची केंद्र सरकारला शिफारस अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध आता प्रत्यक्षात सुरू दोन्ही देशांमधला तणाव वाढला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल स्वागताची महानगरपालिकेकडून जय्यत तयारी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज स्वीडन इंग्लंड आणि रशिया क्रोएशिया यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचे सामने आणि राज्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर